CIO हमेशा फायर ब्रिगेडला कॉल आला, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात कॉल आला की इंदिरा मार्केटच्या बाजूला उल्हासनगर 3 या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे. तेव्हा तुरंत आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेडमध्ये कॉल करण्यात आला. फायर ब्रिगेडचे जवान तुरंत घटनास्थळी जाण्यास निघाले. घटनास्थळी पोहोचले असता मला समजलं की अशा अशा ठिकाणी बिल्डिंग पडली, तेव्हा मी तुरंत घटनास्थळी पोहोचलो असता मी येण्यापूर्वी एक कॅज्युअल्टी आमच्या फायरच्या जवानांनी काढून, नागरिकांच्या सहकार्याने काढून ती हॉस्पिटलला रवानगी केली होती. मी आल्यानंतर ताबडतोब दोन कॅज्युअल्टी, एक छोटी मुलगी आणि एक तिची माता असेल ती, नंतर मी मुख्य अग्निशमन अधिकारी मिरपगड साहेब आणि आमचा फायरचा सर्व स्टाफ यांच्या सहाय्याने ते दोन्ही कॅज्युअल्टी काढल्या आणि हॉस्पिटलला रवाना केली. याबाबत पेशंट ती कॅज्युअल्टीज आहे, कॅज्युअल्टी हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर विल डिसाईड व्हॉट इज ॲक्च्युअल. किती जण जखमी झाली आहे? माझ्या माहितीनुसार तीन कॅज्युअल्टीज आहेत. किती लोकांना एकदा काढण्यात आलेलं आहे? उल्हासनगर महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती 3 अंतर्गत कॅम्प नंबर 3 येथे ही मेम्स अपार्टमेंट नावाची इमारत आहे. सरची इमारत सुमारे 25 ते 30 वर्ष जुनी असे चौकशांची समजले आहे. ही जी इमारत आहे महापालिकेने ज्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये त्याचे या इमारतीचे नाव नव्हते, ही धोकादायक म्हणून घोषित केलेली नव्हती महापालिकेने. आज इथं स्लॅब कोसळल्यानंतर आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि जवान आले, त्यांनी त्या आतापर्यंत 5 जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्या 5 जणांपैकी 3 जण मृत झाले आहेत असं समजते. त्या 3 जे आहेत मृत, त्या 3 महिला आहेत. CIO हमेशा